अरे तू तीन तीन किलो पिल्लू नहीं ना अड्डिया थे ते का संगा लगे कि हाँ बरोबर संग किती लाय दोनी ए दोनों ते बोल दोनों किती के दोनों बराबर लगत 9000 मित्रांनो एक तुम्हाला बकरी बाजार दाखवला तर बघितलं तुम्ही बकरी 9000 10000 12000 व्हिडिओ एकदा पुन्हा बघा जर व्हिडिओ पुन्हा बघायची इच्छा झाली तुमची तर आणि डायरेक्ट तुम्ही जे अंदाज लावू शकता की सध्या रेट काय चालू आहे तुम्हाला विकण्यासाठी आणि घेण्यासाठी किंवा व्यापार करण्यासाठी कोणत्याही वर्गासाठी जे इथं सगळं बिझनेस ओपन आहे डायरेक्ट कृषी उत्पन्न बाजार समिती हॅलो एवरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे डे नाईट इंडियामध्ये. तर जसे की या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बकरी बाजार म्हणजेच की विदर्भ वाशिम शहरामधला. फर्स्ट ऑफ ऑल जर का तुम्हाला हा बिझनेस करण्याची इच्छा असेल हा व्यापार करण्याची इच्छा असेल किंवा आपले जे पण बकरी वगैरे असतील शेळ्या ते जर विकायच्या असतील किंवा घ्यायच्या असतील तर ही व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. फक्त हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा डे नाईट इंडियाच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत बकरी बाजार. ठीक आहे, तर बैल बाजार म्हैस बाजार हे जर व्हिडिओ कोणी बघितले नसतील तर बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सगळं लॉकडाऊनमध्ये काय काय बैलाच्या बाजारामध्ये काय काय समजा या बैल बाजारामध्ये काय काय चेंज आले काय काय बदल आले सगळे त्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आजची व्हिडिओ जी आहे म्हणजे आत्ताचा जो व्हिडिओ होणार आहे तो बकरी बाजार होत आहे. ठीक आहे, जस माझ्या मागं जे आहे बकऱ्या वगैरे लोकांनी सगळे आपल्या शेतकरी बांधवांनी जे विकण्यासाठी आणलेलं आहे सर्व व्यापारी वर्गाने. आणि हे कुठं लागते बकरी बाजार? विदर्भ वाशिम शहरामध्ये लागतो कृषी उत्पन्न बाजार समिती. जस्ट मी हे जसं बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एक्झॅक्ट समोर आहो. आणि जस्ट आता तुम्हाला मी वन बाय वन बकऱ्याचे रेट दाखवतो की बकऱ्या वगैरे कसं काय विकण्यात चालू आहे. तुम्हाला जर बकरी घ्यायची असेल तर किती रुपयात तुम्ही घेऊ शकता? काही कितीचे? सो जसे बघू शकता तुम्ही किती गर्दी इथं झालेली आहे बकरी घेण्यासाठी. कितीचे आहे जोडी? हा 11000. बरोबर सांगा, फिक्स बरोबर सांगा ना. सांगा ना बरोबर. भाऊ किती लाय बकरी? नाही किती लाय म्हणलं? 15 पिल्ल्यासोबत का? अकरा हजार 15 हजार पिल्ल्या सांगा. त्यानंतर हे जसं बघू शकता इथं फिश पण भेटत आहे मासोळ्या पण भेटत आहे. कितीला आहे बकरी? अरे किंमत काय म्हणतात? किंमत सांगणार तू बोल ना. 7000 बोल तू बरोबर लागा ना. तीन तीन किलो पिल्लू नाही ना अड्ड्या थे ते का सांगा लागले की मग काय प्राईज किती किती लाय बरोबर सांगतो. तू मेरा दिमाग खराब करेंगे ना तो उठा के पट डाल. किती लाय दोन्ही? दोनों ते बोलले. दोनों किती के? दोनों बराबर लागत. 9000 मग गोपुळे वाकी दुसरे की कितने की चलेंगे आप? वो तो हो गया ना भाई, वो ऐसा तो नहीं होता. तो आप मंगो ना. एक सेकंड आता हूँ. दोनों कितने के? दोनों क्या? हाँ 16000. ठीक है, रुको रुको लेने के मेरे को रुको.
कितीला भाई कितीला दोन पाहिजे होते मला दोन कोणते घेतो दोन सांगले पाहिजे एक पिल्लू आणि हे गाभण कोणची गाभण आहे काय ही गाभण आहे ही गाभण आहे 100% मग किती बरोबर सांगून दे प्राईस घेतो ना दोन्ही का नाही एकच घ्याय मला पिल्लू नाही पाहिजे पिल्लू बकरी नाही ताईले द्यायचं मला पिल्लू ते पाहिजे मग ही पिल्लू बकरी त्या गवळीले कुठे आहे दाखव कोण आले लिहिले का दिले सर गाभणवाली कोणची गाभणवाली ही आहे प्राईस सांग किती साडे नऊ बरोबर सांगू क्लिअर म्हणजे तुला पण बरोबर मला पण भाव करायचं काम नसलं तू सांग क्लिअर की एवढ्याने घेतो मी फिक्स व्यापारी तू व्यापार नाही मी माझ्या घरगुती मी का व्यापार नाही पण व्यापार झाला ना आता विकणं म्हणजे सांगू ना बरोबर पप्पा बाजूला आहे डायरेक्ट कॅश टू कॅश देऊन देतो किती दिवस लागतील तिला एक महिना घेतील यार लय झालं मला पाय जोडी पाहून घे मला काय ना कोणती घेतो तू सांगून पाहून येतो आता ते घेतला मी आता एक पिल्लू दोरी कशाने फायनली मित्रांनो एक तुम्हाला बकरी बाजार दाखवला तर बघितलं तुम्ही बकरी 9,000, 10,000, 12,000 व्हिडिओ एकदा पुन्हा बघा जर व्हिडिओ पुन्हा बघायची इच्छा झाली तुमची तर आणि डायरेक्ट तुम्ही जे अंदाज लावू शकता की सध्या रेट काय चालू आहे तुम्हाला विकण्यासाठी आणि घेण्यासाठी किंवा व्यापार करण्यासाठी कोणत्याही वर्गासाठी जे इथं सगळं बिझनेस ओपन आहे डायरेक्ट कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या मी गेटच्या बरोबर खाली आहो वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल जर का व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असे इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून बेल बटन घंटा जो आहे वाजून ठेवा म्हणजेच की नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि मास्क आणि सॅनिटायझर सोबत ठेवा ठीक आहे जर का तुम्हाला इथे यायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा त्या बाजारामध्ये तुम्हाला यायचं असेल तर कारण की इथं सोशल डिस्टन्सिंगचं मला जास्त तर काही दिसलं नाही कारण की क्राऊड खूप आहे तर जसे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही बघितलं की काय सध्याचे रेट चालू आहेत ठीक आहे तर जर का तुम्हाला हा व्यवसाय करायची इच्छा आहे जर तुम्हाला आपल्या शेळ्या बकऱ्या वगैरे जर विकण्याची इच्छा आहे किंवा घेण्याची इच्छा आहे तर तुम्ही जे आहे असे हे बाजार जे आहे ऑल ओव्हर सर्व आपल्या जे आहे विदर्भामध्येच नाही सर्व आपल्या शहरामध्ये हे बाजार लागतात ठीक आहे दुसऱ्या शहरात तर मला माहीत नाही बट जे विदर्भाची गोष्ट करू आपण या वाशिम शहरामधली तर विदर्भातला वाशिम शहरामधला जो हा बैल बाजार आहे खूप मोठा लागतो आणि या बैल बाजारामध्येच जे आहे शेळी त्याचनंतर कोंबड्या वगैरे जे आहे दाखवल्याप्रमाणे जे सध्याचे रेट वगैरे चालू आहेत आणि जर तुम्हाला विकण्याची इच्छा असेल तर डायरेक्ट तुम्ही इथेही पण येऊ शकता विदर्भामध्ये वाशिम शहरामधल्या या कृषी उत्पन्न बाजार समिती या बैल बाजारामध्ये या शेळी बाजारामध्ये लिंक जी आहे ॲड्रेसची म्हणजेच की पत्ता पूर्ण मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहो डायरेक्ट त्यावर क्लिक करून गुगल मॅपच्या सहाय्याने पण तुम्ही येऊ शकता नाही तर डायरेक्ट विदर्भात डायरेक्ट वाशिम शहरामध्ये हा लागतो तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता आणि जे पण मी तुम्हाला सांगितलं व्यापार विकणे घेणे वगैरे जे पण तुमचा सीन असेल ते तुम्ही तिथे सीन करू शकता सो जर का हे व्हिडिओ तुम्हाला जे मदतगार जर ठरली असेल हेल्पफुल जर ठरली असेल तर या व्हिडिओला जे लाईक करणे विसरू नका या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमचा भाऊ अशाच प्रकारे डेअरिंग आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ जे तुमच्यासाठी आणत असतो तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लोकांपर्यंत पोचवा हे चॅनल तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नातेवाईकांमध्ये बाय बाय टेक केअर भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅशटॅग डे नाईट इंडिया फैलून टाका बस बाय